जामखेड येथील मार्केट व्यापारी असोसिएशनच्या वतीनं पैठण ते पंढरपूर जाणाऱ्या दिंडीचं अतिशय थाटात उत्साहात स्वागत करण्यात आलं. हे दिंडी मुक्कामी थांबत असल्याने व्यापारी असोसिएशनच्या वतीनं हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज शास्त्री चनगटे यांचं हरिकीर्तन ठेवण्यात आलं. श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर जाणाऱ्या पायी दिंडीचं शुक्रवारी जामखेड मध्ये आगमन झालं. दिंडीत आलेल्या सर्व वारकऱ्यांना व्यापारी असोसिएशन मार्केट यार्ड आणि बाजार समितीच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मुक्कामी असलेल्या या दिंडीचं हबप विठ्ठल महाराज शास्त्री चनघटे यांनी मार्गदर्शन केलं आहे. यावेळी हरिकीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपरखेळा पैठण ते पंढरपूर अशा प्रकारची ही वाटचाल करत असलेली दिंडी आज सातव्या दिवशी मार्केट यार्ड परिसरामध्ये जामखेड या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सातव्या दिवसाचा मुक्काम आपल्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पवित्र गणरायाच्या या दरबारामध्ये सर्व व्यापारी असोसिएशन द्वारा आयोजित असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये वाटचालीचं कीर्तन आज माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि या वाटचालीच्या कीर्तनासाठी सर्वांच्या परिचित असणारा आनंद आपण उपस्थित केला आहे. खर तर पंढरपूरच्या वारीमध्ये पंढरीचं महत्व सांगणारे आनंद घेतले जातात, परंतु मी आवर्जून हा आनंद या ठिकाणी सेवी करता निवडला आहे. माझ्यासमोर बसलेले आमचे सर्व व्यापारी बांधव, माझ्यासमोर बसलेले आमचे सगळे वारकरी परमार्थाची वाटचाल करत असताना वेगवेगळ्या प्रश्नातून आपलं आयुष्य त्या ठिकाणी हलवत असतात, प्रश्न उभे असतात. आयुष्यात उभे असलेल्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आयुष्याची वाटचाल सुकर होत नाही. आणि म्हणूनच जगद्गुरूंची गाथा आहे, त्यांनी गुरुंचे ज्ञान शिकायला स्त्रीवर भगवत गीता वेद आहे, शास्त्र आहे, उपनिषद आहे, आधी पुन्हा त्याच शास्त्रामध्ये असलेले सगळे धर्मग्रंथ आहे. या धर्मग्रंथाच्या द्वारा अध्यात्माच्या द्वारा आमच्या आयुष्यात असा एकही प्रश्न उरणार नाही ज्याचं उत्तर आम्हाला सत्संगातून मिळणार नाही. प्रतिनिधी किरण रेडे सह कॅमेरामन सूरज कामे, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.